सोलापुरात दोन ठिकाणी पाकिस्तानच्या संदर्भात प्रिंट करण्यात आलेले फुगे आढळून आले आहेत. त्या दोन्ही ठिकाणाहून फुगे जप्त करण्यात आले असून लव पाकिस्तान अशा प्रकारचा आशय असलेल्या फुग्यांची विक्री आढळून आल्यामुळे 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. साहेब त्याला ताब्यात घ्या आणि कुठं आले फुके ते इन्क्वायरी करत आहे. पोलीस के हवाले करू सर. बारे नहीं चुपट रे भैया चुपट. क्या भी नहीं करे क्या भी नहीं करे ले तेरे को. पाकिस्तान का फ्लैग है ऊपर वो बुके बेच रहा है. वो अपनी कौम बदनाम तरच काही फुगे विक्रेत्यांना आपण ताब्यात घेतलं. लव पाकिस्तानाशी संदेश असलेले फुगे विक्रेत होते. नेमकं काय प्रकरण आहे, किती लोकांना ताब्यात घेतलं? साधारण दोन ठिकाणी फुगे आक्षेपार्ह मेसेज ज्याच्यावर प्रिंट केलेला आहे असे विक्री करताना फुगे विक्रेते आढळल्यावरून दोन ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना विक्री करणारा एक किरकोळ विक्रेता सुद्धा आपण ताब्यात घेतलेला आहे. एकूण 3 आरोपी त्यामध्ये ताब्यात आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हा अशा स्वरूपाचे मेसेजेस पसरवणारे कोण आहेत आणि कुणी हा प्लॅन केलाय किंवा काय याच्या मागे कुठलं षडयंत्र आहे किंवा कसं याबाबतीत डिटेलमध्ये तपास पोलीस यंत्रणा करत आहे. यामध्ये एकूण 3 आरोपी आता अद्याप तो आपण अरेस्ट केलेले आहेत आणि यात कुठल्याही जाती धर्माचे आरोपी जरी असतील तरी पोलीस त्यामध्ये सक्तीची कारवाई निश्चित करेल. कुठं कुठं 3 आरोपी शहरातील कोणकोणत्या ठिकाणी आढळले? दोन आरोपी हे ईदगाहच्या जवळ तर एक आरोपी मुख्य बाजारपेठेमध्ये. सोलापूरची जी जुनी मुख्य बाजारपेठ आहे त्यात तिथून उचललेला आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.